अमरावती शहरातील जोशी मार्केटमध्ये 5 ते 6 हल्लेखोरांनी दुकानमालक व त्याच्या मुलावर लाठीकाट्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून सदर प्रकरण सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे। तर आज संतप्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत घटनेचा निषेध केला। या ठिकाणी जातीयवादातून मारहाण केल्याचा आरोप भाजपने करत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। या ठिकाणी पोलीस व भाजप करते त्याचबरोबर व्यापारींमध्ये शाब्दिक चकमक उडाली असून शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ते आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे। काल रात्री द्वारकानाथ अरोरा मार्केटमधल्या एका व्यापाऱ्याला त्याच्या दुकानामध्ये जाऊन 3 गुंडांनी बेदम मारहाण केली। कशासाठी? तर त्या व्यापाऱ्यांनी तक्रार केली होती की माझ्या दुकानासमोरचे जे अनधिकृतरित्या लावलेले बोर्ड आहेत ते बोर्ड हटवण्यात यावे। 3-3 गुंडे येतात मारतात। 12 नोव्हेंबरला जो रजा अकादमीचा संघटित गुन्हेगारीचा मोर्चा निघाला होता त्या मोर्चानंतर अमरावती शहरातल्या चौकाचौकामध्ये याच प्रकारचं संघटित गुन्हेगारीचं चित्र घडवण्याचं कृत्य हे वारंवार अमरावती शहरामध्ये सुरू आहे। काल व्यापाऱ्यांनी संयम ठेवला, व्यापारी पोलीस ठाण्यामध्ये गेले, पोलिसांनी त्यांनाच चोरासारखी भूमिका दिली, त्यांची तक्रार घेण्यापासून देखील पोलिसांनी त्यांना सहकार्य केलं नाही। असं आहे, आज 6 मार्केट बंद झाले, सकाळी व्यापारी धास्तावलेला आहे, ज्याला मारहाण झाली तो डायबिटिक आहे, त्याच्या अंगावर वळ आहेत उमटलेले, त्याचे कपडे फाटलेले आहेत, सगळा व्यापारी समाज घाबरलेला आहे। आमची पोलिसांना मागणी आहे की अमरावती शहरामध्ये अनर्थ होऊ नये जर असं आपल्याला वाटत असेल तर ज्यांनी सामूहिक गुंडगिरी केली त्यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर हाफ मर्डरचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांना सगळ्यांना अटक केली पाहिजे आणि व्यापाऱ्यांना चौकाचौकामध्ये या सगळ्या तालिबानी वृत्तीच्या लोकांचा जो त्रास आहे त्याच्यापासून पोलिसांकडून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे। जर हे झालं नाही, आज संध्याकाळपर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले नाही तर उद्या पूर्ण अमरावती जिल्हा हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे, हे पोलिसांनी लक्षात घ्यावं।